आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन व्हिडिओच्या सूचनेसाठी बाजूची घंटी वाजवायला विसरू नका. काय तुम्हाला स्कॉलरशिपचे पैसे बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायचे आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मित्रांनो, मराठी मित्र चॅनलवरती मी अक्षय तुमचे सहर्ष स्वागत करत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्कॉलरशिपचे पैसे तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये कशा प्रकारे रिडम करू शकता, कशा प्रकारे ट्रान्सफर करू शकता. जसे की तुम्ही जर स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एक स्कॉलरशिपचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी, रिडम करण्यासाठी एक मेसेज येईल आणि तो मेसेज आल्यानंतर तुम्ही तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. तर हे कशा प्रकारे तुम्ही तुमचे पैसे रिडम करू शकता यासंबंधी हा व्हिडिओ आम्ही आणला आहे. तुम्हाला सांगू इच्छितो हे रिडम केल्यानंतर किती दिवसात तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतील यासंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती नाही आहे. तर मित्रांनो, हे स्कॉलरशिपचे पैसे तुम्हाला दोन इन्स्टॉलमेंटमध्ये भेटणार आहे. पहिल्या इन्स्टॉलमेंटचा तुम्हाला मेसेज येईल, त्यानंतर तुम्ही ते रिडम करायचे आणि त्यानंतर परत दुसऱ्या इन्स्टॉलमेंटचा मेसेज येईल काही दिवसानंतर. ते कशा प्रकारे रिडम करायचे हे आता मी तुम्हाला दाखवणार. तर चला आपण आता हा व्हिडिओ बघूया कशा प्रकारे तुम्ही ते पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये रिडम करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला ही स्कॉलरशिपची वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे. अर्जदार लॉग इनवर क्लिक करून त्यानंतर तुमचा युजर नेम, पासवर्ड आणि ह्या कॅपचा कोड इथे टाकून तुम्ही लॉग इन करून घ्या. मी पण इथं लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येतो. त्यामध्ये तुम्हाला माय अप्लाइड स्कीम व हे सिलेक्ट करायचं आहे, यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही मंजूर अर्ज दिसत असेल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मंजूर अर्जवर क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता इथं सगळे शेवटी लाभ तपशील मध्ये रिडम स्थिती तपासा, यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमच्या समोर एक पॉपअप येतो. यामध्ये दोन इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्हाला हे स्कॉलरशिपचे पैसे मिळणार आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि सेकंड इन्स्टॉलमेंट तुम्ही बघू शकता. इथं फर्स्ट इन्स्टॉलमेंट 501 रुपयाचं इथे दिलेलं आहे आणि हे रिडम करण्यासाठी एक रिडम बटन पण दिलेलं आहे. त्याचबरोबर सेकंड इन्स्टॉलमेंट पण इथं माहिती दिलेली आहे. यासाठी एक रिडम बटन दिलेलं आहे ज्या माध्यमातून तुम्ही हे पैसे रिडम करू शकता, तुम्ही घेऊ शकता, तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. हे बघू शकता 501 इथे रिडम करण्यासाठी बटन दिले आहे. रिडम बटनावर क्लिक केल्यानंतर ते पैसे रिडम होऊन जातील आणि काही दिवसातच तुमच्या बँक अकाउंटमधून हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे येतील. तर अशा प्रकारे तुम्ही इथून रिडम करू शकता तुमचे पैसे. तुम्ही बघू शकता सक्सेसफुली रिडम झालेलं आहे, अशा प्रकारे इथं लिहून आलेलं आहे. प्रकारे तुम्ही रिडम करू शकता. यासाठी तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही नक्की कमेंट करा. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका. आवडले असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या मराठी मंत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बघत राहा मराठी मंत्री चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.